आहे त्यामुळे वणवे लागण्याचे प्रमाणही वाढत आहे। मात्र वणवा विझवण्यासाठी कर्मचारी हे अपुरे पडत आहेत। त्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन वणवे विझवण्यासाठी मदत करावी असे आवाहन कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेले आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे त्यामुळे झाडे झुडपे आणि पालापाचोळा वाळत चाललेला आहे। गवतही वाळले आहे त्यामुळे छोटीशी ठिणगी ही वणवा लागण्यास पुरेशी आहे। अशा परिस्थितीत आग विझवण्यासाठी कर्मचारी कमी पडत आहेत। सातारा शहरालगतच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर वणवा लागण्याचे प्रमाण जास्त आहे। या ठिकाणी नगरपालिकेकडून एकाच कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे। हा एक कर्मचारी कुठे कुठे लक्ष देणार, शिवाय वणवा लागताच तो झपाट्याने पसरत असतो, त्यामुळे त्याची वणवा विझवताना दमचाक होत आहे। वणवा विझवताना नागरिकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा या कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे। मी महादेव सकटे अजिंक्यदाऱ्यावर काम करत आहे। वृक्षामधून टेम्पोरवारी म्हणून आहे आणि इथं जवळजवळ सदर जवळ एक महिना वणवा रोज लागत आहे। रात्रीच्या 9-9, 10-10 मी सदर व एकटाच असल्यामुळं सहकार्य नागरिकसुद्धा करत नाहीत। येणारे फिरणारे काय अशा अडचणीत किंवा वीज व्हायला येत नाही कोण, तरी मला एक दोन माणूस द्यावा, एक 4 महिन्यासाठी तरी द्यावा, कमीत कमी वणव्याचं वर्षभर नाही पण 4 महिने तरी द्यावा अशी एवढी विनंती आहे आपली। लुस्कान म्हणजे वणवा लागल्याच्या नंतर पक्षी सुद्धा ही होरपळून ही जातात। बारके जनावरं ही बरेच प्रकारची जनावरं ही झाडं बारकिवली लावलेली असतात लोकांनी, बऱ्याच लोकांनी ती सुद्धा जळून जातात। मोठी मोठी झाडांना सुद्धा आग लागते, एवढी मोठी आग असते, भरपूर वारं बिरं भयंकर असतं ना त्यामुळं। एक दोन माणूस दिला तर बरं होईल, 1-4 महिने।